पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे हालेलुया 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 हालेलुया। माझा प्रिय बंधूनो भगिनीनो लहान लेकरांनो हालेलुया। संत अल्फोन्सा ही केरळ मध्ये पालई नावाच्या धर्म प्रांतामध्ये जन्म घेतलेल्या एक साधी धर्म बहीण होती। प्रेज द लॉर्ड हालेलुया। फादरांच्या घरातील मम्मी कडून पप्पा कडून वगैरे घरातील नात्यातील काही फादर लोक आमच्या सोबत फादर आहेत। हालेलुया। प्रेज द लॉर्ड। माझ्या नात्यातील काही लोक सिस्टरांच्या नात्यात आहे। हालेलुया। धन्यवाद येशू। हालेलुया। प्रेज द लॉर्ड। सिस्टरांच्या अगदी बालपणामध्ये सिस्टरांच्या मम्मी मरण पावले। हालेलुया। आजच्या प्रार्थनामध्ये आलेले काही लोकांना मम्मी गेले त्याचं दुःख आहे, काही लोकांना पप्पा गेले त्याचं दुःख आहे। इथे असे काही लोक बसलेले आहेत ज्यांचा पप्पा आणि मम्मी दोघेही गेलेले आहेत। हालेलुया। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। सिस्टरांच्या घरातील त्याच्या काकीने तिने वाढवलं। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। मम्मी सारखा कधी कधी काकी बनणार नाही। हालेलुया। तरी सिस्टरांच्या काकी जबरदस्त स्ट्रिक्ट जीवन जगणारी होती आणि सिस्टरांना अगदी जबरदस्त स्ट्रिक्ट वातावरणामध्ये वाढवलं। प्रेज द लॉर्ड। कधी कधी स्ट्रिक्ट वातावरण कोणालाही आवडत नाही। कोणतरी कठीण शब्दाने काहीतरी बोललं तर थोडा डोळे करून बघितलं तर काही लोकांना ते पटत नाही। हालेलुया। धन्यवाद येशू। हालेलुया। थोडक्यात बोललं तर मला असं बोलायचं आहे की अशा प्रकारच्या सर्व वातावरणाने एका संताला घडवले। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। आपल्या जीवनामध्ये काही गोष्टी आपल्या इच्छेच्या विरुद्ध होत आहे तेव्हा आपण जाणू शकतो परमेश्वर मला एक संत बनवण्याच्या मार्गामध्ये मला घेऊन जात आहे। आता जर समजा मला संत बनायची इच्छा नाही तर त्रासातून जाताना कठिनाईतून जाताना मी काय करणार। हालेलुया। त्रासातून जाताना कठिनाईतून जाताना मी कुरकुर करणार, भांडण लावणार, चार चौघाकडे जाऊन चुगली करणार। हालेलुया। संत बनायच्या ऐवजी मी कोण बनणार? मी शैतानाचा दल्लाळ बनणार। हालेलुया। हालेलुया। म्हणजे आपल्या जे साधा जीवन आहे त्या जीवनामध्ये असे भरपूर आशीर्वाद आहे। हालेलुया। आमचे एक फादर जे मरण पावले त्या फादरांच्या बरोबर मी बोलताना फादरने मला सांगितलं की सिस्टर अल्फोन्साच्या पुरण्याच्या कार्यक्रमामध्ये फक्त 7 लोक होते। प्रेज द लॉर्ड। तुम्ही असे कुठे एखाद्या पुरण्याचा कार्यक्रम बघितलेला आहे का जिथे 7 लोकच आहे? हालेलुया। हालेलुया। सिस्टरांच्या पुरण्याच्या कार्यक्रमामध्ये फक्त 7 लोक। हालेलुया। आमच्या एका फादरांच्या गुरुदीक्षाच्या कार्यक्रमामध्ये मी जाताना दुसऱ्या एका फादरनी मला सांगितलं ते आतमध्ये झोपलेले माणूस कोण आहे माहिती आहे का? सिस्टरनी त्या फादरनी मला बोलले की आतमध्ये जो माणूस झोपलेला आहे तो संत अल्फोन्साच्या बहिणीचा मुलगा आहे। खूप म्हातारा होते। हालेलुया। मी जाऊन
रात्री खूप उशीर झाले होते, पावणे एक वाजले, हालेलुया, तरी मी त्या माणसाने जाऊन विचारलं झोप लागली का, त्याने सांगितलं झोप नाही लागली. मी त्याला विचारलं मला तुमच्याशी काही गोष्टी चौकशी करायचं आहे, त्यासाठी आलो आहे, हालेलुया. मी त्यांना विचारलं खरोखर असे सातच लोक होते का, त्याने सांगितलं की ते माझा पप्पा त्या कार्यक्रमाला गेलं नाही, माझी मम्मी तिची सख्खी बहीण आहे ती गेली नव्हती, हालेलुया. माझा आजोबा म्हणजे सिस्टरांचा पप्पा आहे ते पण त्या कार्यक्रमाला गेलं नाही, म्हणजे तुमच्या कानात जे आलं ते सत्य असेल, हालेलुया. म्हणजे त्या काळामध्ये गाडी बिडीचे वगैरे व्यवस्था नाही आणि त्या काळामध्ये लोकांना एक मोठा जुलाबाचा एक आजार पण तिथे लागले होते. हालेलुया. म्हणजे माणसांच्या नजरेत कधीही ही एक संत आहे असा प्रकारचा गोष्टी नव्हता. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर तुम्ही लोक, तुम्ही वसई भागातून आलेले लोक आहात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियानो, एकदा या ज्या दिवशी, ज्या दिवशी सिस्टर मरण पावले त्या दिवशी सिस्टरांच्या घरातील लोक त्यांना कळवण्यात आला तरी त्यांना पोहोचायला जमलं नाही. हालेलुया. एक फादर तुमच्या भागातील भाषेने बोललं तर गुजरातला जायचं बस पकडली. हालेलुया. तरी गुजरातला जाण्यासाठी बस पकडलं तरी फादर बसलेले गाडी पुण्याला जाण्याची गाडी आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे विरुद्ध दिशामध्ये, विरुद्ध दिशामध्ये असलेल्या प्रवास त्याला करावं लागलं. हालेलुया. धन्यवाद येशू. थोडक्यात बोललं तर फादरांना ज्या दिशेत फादरांना जायचे होते त्या दिशेत न जाऊ देता देवानी दुसऱ्या दिशामध्ये फादरांना घेऊन आले. फादरनी प्रवासामध्ये पवित्र आत्म्याने फादरनी सांगितलं आता इकडे उत्तर म्हणून. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते फादर संत अल्फोन्साचे आत्मिक वडील होते. हालेलुया. आत्मिक मार्गदर्शन देणारे फादर होते. हालेलुया. म्हणून फादरनी त्या दिवशी कार्यक्रमामध्ये भाग घेतले. कार्यक्रमामध्ये भाग घेताना सिस्टर लोकांना त्यांनी बोलले, तुम्ही इथून जेव्हा घरी जाणार तुम्ही एक काम करणार, सिस्टरना टीबीचे आजार होते म्हणून सिस्टरांच्या सगळे वस्तू आज रात्री तुम्ही जाऊन पेटवणार. तर मी तुम्हाला सांगतो सिस्टरांच्या कोणत्याही वस्तूला तुम्ही खात लावू नका. हालेलुया. काही वस्तू तुम्ही पेटू नका. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. काहीही वस्तू तुम्ही पेटवायचं नाही, काही वस्तू तुम्ही फेकायचं नाही. हालेलुया. त्या फादरनी खात्रीपूर्वक सांगितलं, तुम्ही आज जे थोडे लोक या कार्यक्रमामध्ये भाग घेतलेला आहे तुम्ही आता एका संताच्या पुण्याच्या कार्यक्रमामध्ये भाग घेतलेला आहे. हालेलुया. फादरनी सांगितलं की तुम्ही पाहणार की या ठिकाणी नंतर अनेक फादर लोक येणार, अनेक सिस्टर लोक येणार, अनेक कार्डिनल लोक येणार आणि या ठिकाणी पोप साहब स्वतः इकडे येणार. हालेलुया. हालेलुया. यानं हे सर्व सत्य झालं. पोप जॉन पॉल दुसरे यांनी स्वतः त्या ठिकाणी येऊन तिथेच उभे राहून पवित्र मिस्सा बलिदान केली आणि पोप साहेबांनी सिस्टरांच्या कॅनडायझेशनच्या मार्गामध्ये सिस्टरांना पुढे घेऊन गेले.
हालेलुया धन्यवाद येशु हालेलुया हालेलुया संत लोग अपने जीवनामध्ये काय करत आहे प्रेज द लॉर्ड हालेलुया संत लोकांचं जीवन आणि साधा आपल्यापैकी जो लोकांचं जीवनामध्ये काय फरक आहे हालेलुया संत लोक देवाकडे बघून देवाची इच्छा पूर्ण करत देवासाठी जीवन जगताय आपण सर्वसामान्य माणूस कायम स्वतःबद्दल स्वतःच्या कुटुंबाबद्दल आणि आपल्या संबंधातील गोष्टीकडे अधिक अधिक आपले ध्यान राहत आहे हालेलुया धन्यवाद येशू हालेलुया हालेलुया इस्रायल लोकांचा विचारानुसार त्यांच्यासाठी जेरुसलेम म्हणजे सर्व काही आहे जेरुसलेमचं वैशिष्ट्य म्हणजे जेरुसलेम म्हणजे देव वास करणारे ठिकाण हालेलुया धन्यवाद येशू हालेलुया स्तोत्र 137 मध्ये आपण पाहणारी गोष्ट असे आहे तिथे लोक जेरुसलेम सोडून निघून गेलेले लोक म्हणजे बाबिलोन कडे गेलेले जे लोक आहेत हालेलुया तिकडे गेल्यानंतर तिकडचे लोक जेरुसलेम निवासी म्हणजे आपल्या यहुदी लोकांना सांगत आहे तुमच्या तिकडचे गाणे म्हणा प्रेज द लॉर्ड हालेलुया त्यांना प्रश्न पडत आहे आमच्या देवाची गाणे आमच्या देवाची प्रार्थना या ठिकाणी आम्ही कसे बसून करू प्रेज द लॉर्ड हालेलुया हालेलुया आता आपण या स्तोत्र 137 मध्ये असलेल्या पाचवं वचन आता आपण ऐकू शकताय हे एरुसलेमे जर मी तुला विसरलो तर माझा उजवा हात आपले कौशल्य विसरो हालेलुया हालेलुया मी माझ्या देवापासून विभक्त झालो तर माझा उजवा हातच जाऊ दे हालेलुया पुढच्या वचनामध्ये सहावा वचनामध्ये सांगितलेलं आहे मी माझ्या देवाचं विरुद्ध झालो किंवा असा काही मुद्दा झाला तर माझे जीभ उतरून जाऊ दे प्रेज द लॉर्ड हालेलुया म्हणजे देवाला विसरून असलेले एक जीवन मला नको देवाचा स्तुती न करणारे एक जीवन मला नको देवापासून मला विभक्त व्हायचंच नाही हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया संत लोकांनी आपल्यासाठी सुद्धा प्रायश्चित कृत्य करत आपल्या जीवनामध्ये असलेल्या कमजोरीचा आठवण करून त्या लोकांनी स्वर्गाचा आठवण करून देवाकडे क्षमा मागून देवाकडे प्रार्थना केली आहे हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया म्हणून आज संत अल्फोन्साच्या कबरेचा जवळ लोक शेकडाने नाही हजाराने जमा होत आहे हालेलुया हालेलुया तिथे पोहोचणारे अपंग मुलं पाय उचलून चालायला चालू करतात प्रेज द लॉर्ड हालेलुया काही मुक्का मुलं तिकडे गेल्यानंतर तोंड उघडून बोलतात हालेलुया हालेलुया तसे अनेक प्रकारचा चमत्कार त्या ठिकाणी घडत आहे कारण हालेलुया आपण असा प्रकार तेने बोलतो म्हणजे हे मेणबत्ती जे आहे हे आपण विझवतो फुंकलं तर ते विझून जाणार हालेलुया हालेलुया काही लोकांचा मरणाविषयी आपण बोलतो की हे जो दीप होता जे प्रज्वलित होते ते दीप जले गेले हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया संत अल्फोन्सा दीप प्रकाश पसरून नाहीसा झालेला आहे ते विझलं नाही हालेलुया धन्यवाद येशू हालेलुया 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 आज आपण जाणूया
संत अल्फोन्सा अप्पलिया पैकी आहे भारतातील पहिले संत आहेत हालेलुया प्रेज द लॉर्ड भारताच्या भूमीवरचे आहे हालेलुया धन्यवाद येशू साधी जीवन जगणे जगलेली एक बहीण दुःख सहन देवाच्या गौरवासाठी समर्पण केलेली एक बहीण हालेलुया आपल्यामध्ये जेवढे लोकांच्या शरीरामध्ये दुःख सहन आहे प्रत्येक दुःख सहन देवाच्या गौरवासाठी अनेकांच्या पापांच्या क्षमेसाठी हालेलुया स्वतःच्या शुद्धीकरणासाठी समर्पण केले तर आपण सुद्धा संत पदाचा हक्कदार बनणार मी वसेवरून बोलत आहे माझ्या दोन साक्ष आहेत माझी पहिली साक्ष म्हणजे 10 जूनला माझ्या मुलीच्या फोनमध्ये थोडा पाणी गेला होता त्यामुळे फोन चालत नव्हता त्यामुळे मी फोन रिपेरिंगला दिला होता रिपेरिंग मला सांगत होता की फोन खराब होण्याचा संभव आहे माझी मुलगी घरी येऊन देवाला प्रार्थना करत होती की माझा फोन रिपेरिंग होऊ दे मी फादरांना फोन केला त्यांनी आम्हाला आशीर्वाद दिला व आमचा फोन व्यवस्थित झाला म्हणून मी फादरांचे व सर्व सिस्टरांचे त्याचप्रमाणे संत अंतोनी सेंट इन्फेन्जिजस यांचे मी आभार मानते माझी दुसरी साक्ष म्हणजे माझ्या मुलाला 17 जुलैला खोकला झाला होता म्हणून मी फादरांना म्हणून मेसेज केला मी देवाकडे सतत प्रार्थना करत होती माझ्या मुलाचा खोकला बरा होऊ दे माझ्या मुलाने 18 जुलैला सकाळी फादरांना फोन केला त्यांनी त्याला आशीर्वाद दिला त्याचा खोकला बरा झाला म्हणून मी फादरांचे व सिस्टरांचे व त्याचप्रमाणे माता मरियाचे व संत अँटोनी व सेंट इन्फेन्जिजस यांचे आभार मानते आलेलुया आलेलुया प्रेज द लॉर्ड प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी काही लोकांचे डोकं भयानक दुखत आहे काही लोकांना वाटते की माझ्या डोक्याचा तुकडा होणार एवढे जे दुखणे वर आहेत त्यांचा डोक दुखी आज प्रभूच्या कृपेने बरे होत आहे काही लोकांना वाटते की माझ्या छातीमध्ये काय होत आहे ते मला समजत नाही एवढे छातीच्या संबंधातील त्रासातून जाणाऱ्या व्यक्तीला प्रभू आता पवित्र कृपेने आशीर्वाद करून बरे करत आहे कांद्याचा हाड पाठीच्या भागामध्ये कांद्याच्या हाडाचा भागामध्ये असलेले दुखणे प्रभू आता दूर करून देत आहे कोणतरी एक व्यक्ती संघा बाळगून आहे मी हारणार का विजयी होणार हालेलुया प्रभू त्या व्यक्तीला सांगत आहे तू हारणार नाही देवाच्या कृपेने तू विजयी होशील परमेश्वराच्या आज्ञा निरंतर मोडणारा कोणतरी एक व्यक्ती आहे पवित्र आत्मा त्यांना सांगत आहे तू पश्चाताप कर आता तरी तू पश्चाताप कर तुझ्यासाठी देवाचे दार उघड आहे तू कुमसार हो फादरांच्याकडे जाऊन पाप कबूल कर आणि तू देवाकडे वळ म्हणून पवित्र आत्मा सांगत आहे हालेलुया परमेश्वर अनेकांना सांगत आहे मी तुमच्या पापांची क्षमा करायला तयार आहे तुम्ही माझ्याकडे वळ हालेलुया स्त्रियांच्या संबंधामध्ये स्तनाच्या संबंधातील काही त्रास जे आहेत ते प्रभू आता आशीर्वादाने बरे करत आहे काही लोकांना पवित्र आत्मा विशेष मार्गदर्शन देत आहे सर्वशक्तिमान परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो आमीन.